दापोलीतील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिनाची सुरुवात केली. त्यानंतर मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीच्या वतीने जालगाव येथील भारतरत्न पावा काने स्मारक येथे कोकणातील 11 रत्नांना पुष्पहार अर्पण केले. तदनंतर मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत शेठ जालगावकर, उपाध्यक्ष विनोद आवळे, व्यवस्थापक संभाजी थोरात, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे, मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, उपाध्यक्ष मंगेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर, मठा ऑनलाईनचे पत्रकार प्रसाद रानडे, दैनिक सकाळचे पत्रकार अशोक चव्हाण, दैनिक सागरचे पत्रकार रवींद्र साळवी, ज्योती बिवलकर यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दापोलीतील पत्रकारांनी घेतलेला पत्रकारितेचा वसा अतिशय जबाबदारीने ते सांभाळत आहेत. समाजहिताची सर्वांगीण निर्भीड पत्रकारिता करून समाजातील विविध प्रश्नांची उकल करत ते समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दापोलीतील पत्रकारांनी मागील अनेक वर्षात बजावलेली पत्रकारिता अतिशय जोखमीची, जिद्दीची व चिकाटीची असून खऱ्या अर्थाने जोपासलेली पत्रकारिता असल्याचे मत सहकार तज्ज्ञ डॉक्टर जयवंत शेठ जालगावकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी सचिव रुपेश वायकर, खजिनदार सत्यवान दळवी, शशिकांत राऊत, शेखर जोशी, अजित सुर्वे, सुदेश मालवणकर, महेश माडिक, जितेंद्र गावडे, राधेश लिंगायत, आनंद करमरकर, आनंदकुमार पिल्ले, बंटी कांबळे, अजित मोरे, दिलीप जाधव, चेतन राणे, राजेश झगडे, सलीम रखांगे आदी पत्रकार उपस्थित होते. आज पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग आला. एक चांगला उपक्रम पत्रकार बंधूंनी राबवलेला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगली पत्रकारिता जे करतात, जे ग्रामीण भागामध्ये चांगली पत्रकारिता करतात त्यांचा आपण आपल्या संघटनेच्या वतीने जो सन्मान केलेला आहे ते खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. त्यांना याच्यातून प्रेरणा मिळेल, चांगलं काम त्यांच्या हातून होईल आणि इथे आल्यानंतर जो माहोल तयार होतो त्याच्यामुळे प्रत्येकाला माझं नक्की काम काय, पत्रकार म्हणून मी काय करायचं आहे याची जाणीव होऊन पत्रकारितेची उंची वाढवण्याचं काम प्रत्येक पत्रकार करेल असं मला वाटतं. मी आज या पत्रकार दिनी सर्व पत्रकार मित्रांना माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज माझा दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आलेला सन्मान हा माझ्या घरातला सन्मान आहे. अर्बन बँकेचे अध्यक्ष आमचे मित्र जयवंश जालगावकर यांच्या हस्ते हा सन्मान झाला. असा परिषदेकडून चांगल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात यावा. मलाही काल संध्या कळलं की आपल्याला पुरस्कार मिळणार आहे, मलाही माहिती नव्हतं. नव्याण्णव साली जेव्हा काम पत्रकारिते सुरू केलं त्यावेळेला माध्यम वेगळं होतं, बातम्या हाताने लिहून टपालून टाकाव्या लागत होत्या. त्याच्यानंतर फॅक्स आला, आता डिजिटल माध्यम आलं, सॅटेलाईट माध्यम आलं, माध्यम बदललं, पत्रकारितेचं करण्याचं माध्यम बदललं, पत्रकारिता बातम्या सुनण्याचं माध्यम बदललं, आता डिजिटल पत्रकारिता आली. पत्रकारितेमध्ये अनेक बदल घडत गेले. पत्रकारांनी काम करत असताना माझी भूमिका आहे की विकासात्मक पत्रकारिता करता यायला हवी, नेहमीच
लेखणी विरोधातली असायची काही गरज नाही. मी सत्तेच्या विरोधातच नेहमी राहायला हवं असं नाही, विरोधात लिहायला हरकत नाही, लिहायलाच हवं चुकीचं असेल तर, पण नेहमीच विरोधात राहायला हवं असं नाही. तर विकासात्मक पत्रकारिता करणंही फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, आणि यानिमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. आज 6 जानेवारी पत्रकार दिन, प्रथमतः सर्व पत्रकार मित्रांना, समाजातील सर्व घटकांना माझ्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. आज दापोलीमध्ये सुमारे 6 वर्ष मराठी पत्रकार परिषद या संघटनेच्या माध्यमातून आमची संघटना काम करते, दापोली शाखा काम करते, आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रम, मग सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, असे विविध उपक्रम आम्ही गेले 6 वर्ष सातत्याने राबवत आलो आहोत. तर आज त्याच अनुषंगाने आम्ही आज आमचे खेडेगावात किंवा ग्रामीण भागात जे पत्रकार काम करतात अशा पत्रकारांचा देखील आम्ही आज त्या ठिकाणी येथे सन्मान केला आहे. दाभोळमध्ये गेले 20 वर्ष काम करत असलेले आमचे मित्र रवींद्र साळवी यांचा आज आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे गावतळेमध्ये स्वतः अपंग असून अपंगत्वावर मात करून ते आज पत्रकार क्षेत्रामध्ये 24 वर्ष सुमारे काम करत आहेत असे आमचे सहकारी अशोक चव्हाण यांचाही आज पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे एक महिला म्हणून आमच्या या क्षेत्रामध्ये सक्रिय काम करतात अशा ज्योती बिवलकर ज्यांनी मुंबईमध्ये सुद्धा अनेक माध्यमातून काम केलेलं आहे. 26/11 हल्ल्यामध्ये ते त्यांनी स्वतः ते कव्हरेज केलेलं आहे अशा आमच्या भगिनी ह्यासुद्धा ह्या पत्रकार म्हणून दापोली तालुक्यामध्ये आज काम करत आहेत. त्यांचासुद्धा आज संघटनेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान केलेला आहे. आणि आमचे एक मठा ऑनलाईनला काम करणारे सहकारी मित्र प्रसाद रानडे यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आमच्या संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष शैलेंद्रजी केळकर यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनातून आम्ही सर्व पत्रकार एकत्र येऊन हे विविध उपक्रम राबवत आहोत, आणि यापुढेही समाजहिताचे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबू आणि एक समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम करू असं या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.